मेंदू विकासाची प्रक्रिया आयुष्यभर चालू असते, थांबत नाही, म्हणूनच शिकायला वयाचं बंधन नाही असं म्हणतात। हेच एका 108 वर्षाच्या आजीबाईंनी खरं ठरवलं आहे। तामिळनाडूतील 108 वर्षाच्या आजी केरळ राज्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या साक्षरता कार्यक्रमात पहिले आले आहेत, यामुळे सर्वत्रच आश्चर्य व्यक्त केलं जातंय। तामिळनाडूच्या थेनी जिल्ह्यातील कुंभम येथे 1995 मध्ये जन्मलेल्या कमलाकन्नी या फक्त दुसरीपर्यंत शिकल्या होत्या, त्यानंतर परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं। मात्र कुठेतरी अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा त्यांच्या मनात होती, म्हणूनच वयाच्या 108 व्या वर्षी कमलाकन्नी या आजींनी पुन्हा नव्यानं सुरुवात करून यश गाठलं। केरळ सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या शिक्षणासाठी एज्युकेशन फॉर ऑल अँड ऑलवेज या टॅगलाईनसह एक योजना सुरू केली आहे। कमलाकन्नी यांचे शिक्षणाप्रती असलेले समर्पण या उतरत्या वयातही कायम आहे। कमलाकन्नी आता 108 वर्षांच्या आहेत, तरीही त्या शारीरिकदृष्ट्या ठणठणीत आहेत, त्यांना नीट दिसतं व ऐकूही येतं। केरळमधील संपूर्ण शास्त्र साक्षरता कार्यक्रमांतर्गत वृद्ध लोकांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने तामिळनाडूतील हरिओली इयक्कम म्हणजेच जनसाक्षरता चळवळीप्रमाणे वृद्ध लोकांनी साइन देअर नेम्स या आधारावर शिक्षण दिले जात आहे। या 108 वर्षीय आजीने केरळच्या साक्षरता कार्यक्रमात प्रवेश घेतला आणि अभ्यासाला सुरुवात केली। त्यांनी तामिळ आणि मल्याळम या दोन भाषांमध्ये लेखनाचा सराव केला आणि साक्षरता प्रकल्पाच्या परीक्षेत त्यांनी 100 पैकी 97 गुण मिळवले आहेत। केरळच्या अनेक संस्था त्यांचं वय पाहता या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल कृतज्ञ आहेत।